इचलकरंजी इथं विजेचा धक्का बसून बत्तीस वर्षीय मेंडिंग कामगाराचा मृत्यू झाला जुबेर मोमीन असं त्याचं नाव आहे वीज मंडळाच्या हलगर्जीपणामुळे जुबेरचा बळी गेल्याचा दावा करून त्याच्या नातेवाईकांनी वीज मंडळाच्या अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली बुधवारी घडलेल्या या प्रकारामुळं काही काळ तणाव निर्माण झाला होता इचलकरंजीतील गणेशनगर इथं राहणारा जुबेर मोमीन हा मेंडिंगचं काम करत होता तो राहत असलेल्या घरातील लोखंडी जिन्यातून वारंवार विजेचा शॉक बसायचा त्यामुळं मोमीन यांनी वीज मंडळाकडं तक्रार केली होती त्यानुसार वीज मंडळाच्या कर्मचाऱ्यांनी बुधवारी दुपारी जुबेरच्या घरी येऊन दुरुस्ती केली मात्र सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास जिना चढत असताना विजेचा जोराचा धक्का बसून जुबेर अत्यवस्थ झाला त्याला तातडीनं आयजीएम रुग्णालयात दाखल करण्यात आलं मात्र उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाला वीज मंडळाच्या हलगर्जीपणामुळे जुबेरचा बळी गेल्याचा आरोप करत नातेवाईकांनी वीज मंडळाच्या अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे इतकंच नव्हे तर जुबेरच्या शवविच्छेदनास विरोध केला अखेर भाजपचे शहराध्यक्ष शहाजी भोसले नगरसेवक राजवर्धन नाईक राजू खोत यांच्यासह अन्य नागरिकांनी मोमीन कुटुंबियांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला या सगळ्या प्रकारामुळं बुधवारी रात्री उशिरापर्यंत आयजीएम रुग्णालय परिसरात तणाव होता